बाईचा पोऱ्या 9,500 एम आय टी शेत काम करतोय आणि बाईला जावाय कसा पाहिजे, फ्लॅटवाला, 10 एकर शेतीवाला, 1 लाख पगारावाला. मग आता स्वतःच्या 9,500 कट्ट्याला तू काय भूतने आणणार का? काय खाने माकडीन आणणार? आता माहिती ना मुली इकायचं काम चाललंय, म्हणजे 3 लाख 2 लाख 5 लाख डायरेक्ट लोक म्हणतात अय ब 3 लाख दिले तर करून आणली. पण मला वाटतं पोरांनो खरा चांगला संस्कार करायला ना पैशावाली पोरगी नाही लागत, सुंदर नसली तरी चालन, फक्त ते एकमेकांनी विश्वास ठेवून लढणारे पाहिजेत, ते कुटुंब लय टॉपला जाऊ शकत. मॅरेज रिलेटेड इशू एक पोस्ट टाकली होती मी फेसबुकला इन्स्टाला, मला वाटते 1000 लोकांनी लाईक केली, आम्हाला मेसेज पण लय आले, सल्ले पण लय लय दिले लोकांनी. लग्न न होणार लोकांनी काय केलं पाहिजे, काही काय बोलले माहिती आहे का? भगवे कपडे घाला, काही म्हणले आफ्रिकेत जा, सल्ले देणारे लोक. मला सांगा लग्न होणं राहिले सत्य का असत्य? हा मग अशा मुलांना लग्न का नाही होऊ राहिले हे पहिलं कारण शोधणं गरजेचं आहे. मुलींना पहिल्या काळात जन्म दिला जात नव्हता, मुलंच पाहिजे होते सगळ्यांना, म्हणून आता प्रॉब्लेम तयार झाले हळूहळू. पहिल्या मुलीचं शिक्षण होत नव्हतं, वुमन आता एम्पॉवर व्हायला लागल्या, तर आता मुलीच्या अपेक्षा पण वाढल्या. बाईचा पोऱ्या 9,500 एम आय टी शेत काम करतोय आणि बाईला जावंय कसं पाहिजे, फ्लॅटवाला, 10 एकर शेतीवाला, 1 लाख पगारावाला. खुराकाच्या घाम्याला काय केलं पाहिजे मुंडकं? मग आता स्वतःच्या 9,500 कट्ट्याला तू काय भूतने आणणार का? काय खाने माकडीन आणणार? ती पण म्हणन ना बाई ये सोरनो. मला सांगा ज्या पोरांचे लग्न नाही होऊ राहिले त्याचं कारण तर आपल्याला कळलं, सोल्युशन काय? काही लोक म्हणले अनाथ आश्रममधल्या मुली आहेत तिथं व्हिजिट करा, काही जण म्हणले प्रयत्न करा, काही जण म्हणले थोडं थांबा ना, काही जण म्हणले ब्रह्मचारी व्हा, काही जण म्हणले लग्न एवढं इम्पॉर्टंट आहे का? आता इथं सगळं भागलं असेल पण बिचाऱ्याचं भागलं नाही ना, आणखीन त्याला माहीतच नाही, तू टेन्शनमध्ये आहे, समजतंय का? तो टेन्शनमध्ये प्रासामध्ये आहे. मग काही जण म्हटले की ज्या कमी वयात मुली विधवा झाल्या त्यांच्यासोबत लग्न करा, काही जण म्हटले पैसे कमवा वेळ आल्यावर सगळं होईल. तुम्ही सांगा मला काय सोल्युशन याच्यावर? पैसे किती जणांना असं वाटतं मुलांनी जर 1 लाख 2 लाख रुपये, मी म्हणतोय 50-60 हजार रुपये जरी व्यवस्थित कमवले आणि तो चांगला बोलू शकला, मुलीला मुलीच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करू शकला तरी लग्न होऊ शकतं. पण प्रॉब्लेम काय ना, हा पैसे पण नाही कमीत. पोरगी जर म्हटले ना काय गॅरंटी तू मला सांभाळणार, विश्वास ठेव ना ग. असं ते 2G इंटरनेटचं डाउनलोडिंग कसं होतं, तसे जे टोन बाहेर पडतात. ठीक आहे ना येड्या, पैसे नाही आहेत तुझ्याकडे, शेती नाही तुझ्याकडे, घर नाही तुझ्याकडे, तोंडातून आवाज तर काढ, डोळ्यात डोळे घालून तर बोल. साला अर्धा तास असं प्रेझेंटेशन दे त्या पोरीला पण रडक. लग्न होत नाही, लग्न होत नाही, लग्न होत नाही, कोणते आई बाप येड्याच्या हातात पोरगी डॉग करून देतील? आणि पोरी पण हुशार झाल्यात, येस ऑर नो? पण मला वाटतं पोरांनो खरा चांगला संस्कार करायला ना पैशावाली पोरगी नाही लागत, सुंदर नसली तरी चालन, फक्त ती एकमेकांनी विश्वास ठेवून लढणारे पाहिजेत, ते कुटुंब लय टॉपला जाऊ शकत. मग एकच आहे ज्यांचे लग्न होत नाही त्यांनी पण नातेवाईकाला पण काही घेणं देणं नाही आहे. आता माहिती आहे ना मुली इकायचं काम चाललंय, खरं आहे का असे? म्हणजे 3 लाख 2 लाख 5 लाख डायरेक्ट लोक म्हणतात अय ब 3 लाख दिले तर करून आणली, आणि तिला जर का थोडस असं बोट वाजलं ना तरी दादाला फोन करीन, दादा घेऊन जाईन, मग दादा पाठवत आणि पुन्हा म्हणन 3 लाख नेल ते लग्न करायचे, आता हाणून पुन्हा न्यायचे 2 लाखान कॉम्प्लिकेशन वाढतील का नाही वाढतील? मग पहिला पर्याय काय आहे सगळ्यात महत्त्वाचं, पैसे कमवा. पैसे काय नाही, मी नाही म्हणत डायरेक्ट 1 लाख 2 लाख कमवणं अवघड आहे थोडंसं, पण ॲटलीस्ट घर चालण्यापुरतं 40-50-60 हजार रुपये कमवले पाहिजे. दुसरी गोष्ट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करा, बोलायचं शिका, चांगल्या संगतीत द्या, स्पिरिच्युअलिटीला कनेक्ट व्हा, ॲटोमॅटिक स्पीड होतील. मग आज लग्न कुणाचे नाही होऊ राहिले तो डिसिप्लिनमध्ये जाणे, त्याचे वाईट हॅबिट्स आहेत, दारू पितोय, कट्ट्यावर बसतोय, चुकीच्या मित्राच्या संगतीत आहे, परत चुकीच्या सोशल मीडियाला आहे, राजकारणी लोकांसोबत फिरतो,
बारा गावाच्या पंचायती करतो, घरच्याला येऊन शिव्या देतो, अशा राक्षसाचं लग्न नाही झालं पाहिजे. किती जणाला वाटतं? मग असे बिन लग्नाचे असे काही लोक असतील आणि तुम्हाला कळतं की मी लई घाण झालोय ना बिचाऱ्या, शावर खाली उभा राहा, डायरी पेन घे, काय पाहिजे? पहिलं वरले बायको पाहिजे, दुसरं लिहे 50,000 पाहिजे, तिसरं लिहे शायला एक घर पाहिजे. अशी लीज बनव, कर 2 वर्ष काम, साला लग्न झाल्याशिवाय राहणार नाही तुझं. मी राजा की राणी, अशी बहुत राणी आहे जो खुद का राजा ढूंढ रही. सकाळी फेसबुकला मी जस्ट स्क्रोल करत होतो, महाराष्ट्र टाइमची एक पोस्ट आली. एक श्रीमंत व्यक्ती आहे, वय वर्ष 92 आहे, आणि त्यांनी मागच्या आठवड्यात लग्न केलं 5वं. हर राणी को राजा चाहिए, और 92 साल का भी ढूंढ रही है. आणि आमचा इथं जवान म्हणतो पोरगी बेटा ना, किती काय अग्री आहेत माझ्या मताला सर, याच्याशिवाय काही सोल्युशन नाही आहे, काही सोल्युशन नाही आहे. म्हणून परंतु माझी इच्छा आहे एवढं तर करा, पण एवढं करून सुद्धा तुम्हाला वाटलं कंट्रोलच नाही होत तर कुठंतरी जा अनात आश्रमात. पण तिथं पण कम्युनिकेशन, तिथं पण ITR बँक स्टेटमेंट पाहतात, ते पण सोडत नाही बाई. आज अनाथ मुलगा घ्यायला चालले ना, तिथं पण तुमचं लायकी दाखवावं लागते की तुम्ही याला संगोपन करू शकताय का. कोणाला पण अनाथ मुलं भेटत नाही, किती लोकांना वाटतं? यस. त्यानंतर अनफॉर्च्युनेटली खरंच जर एखाद्या मुलीचं लग्न झालंय आणि अनफॉर्च्युनेटली मिस्टर डेथ झालेत, बाळ नाही आहे, बिंदास लग्न करा, चर्चा करा, कम्युनिकेशन. मी आत्ता कर्नाटक बोंडरेवला गेलो होतो, तिथं 1,00,000 प्रोग्राम होता आणि मी वरच्या स्टेजवर सगळं तिथं ब्रह्मचारी लोक बसले होते आणि तिथं माझा एक सत्कार होत होता आणि तिथं 122 कुटुंबाचे मुला मुलीचे लग्न एकत्र होते. मी अक्षर टाकत होतो, मी विचार करत होतो की आयला आता काय माहीत आपलं काय वाट कार्यक्रम होणार आहे, माहीत नाही दोघांचे कर्म काय आहेत. येस ऑर नो? कारण की जेव्हा तुम्ही अटॅचमेंटने कोणाच्या लाईफमध्ये एकत्र आणतात ना, आत्ता चांगलं आहे पण नंतर त्यांच्या लाईफमध्ये जेव्हा उथळपुथळ होईल, जर तेव्हा ते प्युअरिटीमध्ये नसतील, राईट असोसिएशनमध्ये नसतील, राईट नॉलेज नसेल ना, तर त्यांचा संसार टिकणार नाही, गॅरंटी आहे. आणि जरी टिकला ना, तर रोज एकमेकाला क्रूरित्या त्रास देते जीवन जगतील. म्हणून मला वाटतं लग्न करण्यासाठी तुम्ही हे पण पर्याय अवलंबा, किंवा बाळ असेल एखादं, किंवा 2 बाळं असतील, आणि जर तुम्हाला वाटतंय तर घाला ना. शारीरिक संबंधच हेच जीवन आहे का? आपण बाळ जन्माला घालणं हेच जीवन आहे का? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जर असेल ना एखादं बाळ, 2 बाळ, पण तिथं अध्यात्माशिवाय ते पॉसिबल नाही आहे. किती जणाला वाटतं? तिथं प्युअर आध्यात्मिक नॉलेजच पाहिजे, तर मग तुम्ही आत्म्याच्या लेवलला अटॅच होऊ शकतात. का तर बाबा, एकमेकाला आधार, एकमेकाची सेवा, असं लग्न म्हणजे सगळं येतं ना, सगळं येतं. एकमेकाला साथीची गरज असते, त्याच्यामुळे टेन्शन ना घेऊ. मग कधी कधी लाईफमध्ये असं पण होतं की बाळ तयार होत, बाळ जन्माला येत नाही, होतं ना, आता 8 तास होतो, आज सिच्युएशनमध्ये पण त्रास होतो. घ्या अनाथ मुलगा एखादा, का 8 तास करतात, का त्या नवऱ्याला त्या बायकोला त्रास देतात? ह्या सोसायटी बिसायटी समाजाचा विचार करू करू का जिंदगी वाया घालतात? जगा ना तुमची जिंदगी, का प्रेशरमध्ये, का माझंच पाहिजे? अरे यार, भगवंताने तुम्हाला ज्याच्यासाठी आणलंय ना जन्माला, त्या पर्पजसाठी तुम्ही तुमची जिंदगी घातली पाहिजे, ना की छाला छोट्या मोठ्या गोष्टीसाठी. आणि ज्यांच्या जीवनात असे चॅलेंजेस आहेत ना, मला वाटतं भगवंताची इच्छा आहे समाजात त्यांच्या थ्रू लई मोठे काम करायचे भगवंत, पण ते सला विसरलेत, म्हणून मोठे कॉम्प्लिकेशन तयार होत आहेत.